मंडई ते बनल्यानंतर त्याचा वास होता, सुगंध एकदम भारी होता, तेव्हापासून भारी म्हणजे एकदम भारी म्हणजे एकदम कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मंडळी आज पण आपली सुरुवात होते गाडीवरनच. सो आता 8:30 झालेले आहेत, करेक्ट. भाडं सोडायला आलेलो कुडा आला आणि भाडं वगैरे सोडून झालेलं आहे आणि आता आपण चाललंय डायरेक्ट घरी. चाललं तसं बघायला गेलात तर आजच्या दिवसातलं शेवटचं भाडं समजा, म्हणजे पप्पा होते मी मागाशी आलोय, हेच भाडं घेऊन मग सहा पूल क्रॉस केला तर डायरेक्ट लेफ्ट पकडायचा. चलो वे टू होम. मंडळी फायनली आपण घरी पोहोचलोय आणि हा बघा जय काय करते. जय मंडळी बघतोय मी टीव्ही आज झोपून मस्त नाही. भूक नाही लागा खरं सांगतो, आम्ही काहीतरी बनवतो स्पेशल. तू खाऊच नाही हा, खातलस की नाही तर सांग, आम्ही कमी बनवतो नाही तर बघा काय बनवतोय. आम्ही आज जय घेऊन जातो आमचा. चला लगेच एंट्री बघा मंडळी, आपण किचन मध्ये आमच्या येऊन पोहोचलो आणि इकडे मिलिंद रेडी जसा. तर मिलिंद आज कुठचा पास्ता बनवतो आम्ही? फ्रुस्ली पास्ता इन व्हाइट सॉस. सगळ्यात पहिला काय टाकलो आपण? बटर. सगळ्यात पहिला बटर, थोडस केचप, थोडस ऍडिंग ऑइल, थोडस आपण ऑइल टाकूचा. थोडीशी गार्लिक, मागच्या मग मिलिंद दिलो तेव्हा आपण काय केलो मिलिंद? टाकोच केलेलो. एक नंबर होते, जबरदस्त. तुमचे कमेंट पण एकदम भारी भारी होते. थोडीशी गार्लिक सॉटी झाल्याच्या नंतर त्याच्यात थोडस चॉप ओनियन, तर म्हणजे एक छोटासा ब्रेक घेतलेला आम्ही. तर आपण जरा भांडं चेंज केलेलं आहे कारण त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित ढवळायला मिळत नव्हतं परत व्हायला. आता याच्यात आपण व्हाईट सॉस ऍड करू. व्हाईट सॉस बनतो हा प्रॉपरली मिल्क पासून. त्याच्यात जेवढा बटर आपण घेतो तेवढाच मैदा घ्यायचा, त्याचा रू बनवायचा आणि त्याच्यात थोडंसं मिल्क ऍड करून त्याचा व्हाईट सॉस बनतो. त्याच्यावरती थोडासा टेस्टसाठी थोडासा बटर मेल्ट करून टाकायचा, मग तो व्हाईट सॉस होतो. तर बघा व्हाईट सॉस आमचा रेडी आहे, अशा प्रकारे बनवून घेतलाय त्याने मग अशी. सो ही रेसिपी बनवत नाही फक्त आमच्या घरी बनतंय, तुम्हाला ते दाखवतोय रेसिपी. एक दिवस प्रॉपर सांगू. आणि सॉस पूर्ण सगळाच नुसता सॉस टाकून उपयोगाचा नाही, त्याच्यात थोडंसं मिल्क ऍड केलं पाहिजे कारण थोडासा नाहीतर जास्त डार्कनेस होतो त्याचा. म्हणून
ते सगळं मिक्स करायचं थोडक्यात. ओके होय ना. मग त्यानंतर टेस्टनुसार थोडासा मीठ, थोडीशी शुगर, कारण व्हाईट सॉस पास्ता हो थोडस स्वीट जाता. सॉस आपण जेवढा मतलब पास्ता जेवढा बनवतो हा सॉसही झाला पाहिजे, त्याच्यासाठी थोडस व्हाईट सॉस टाकायचं आणि मिल्क आणि जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच टाकायचं. मग ह्याची प्रोसेस रेडी झाली. आता थोडस त्याच्यात चीज ऍड करू. बघू शकते अशा प्रकारे दिसते. आता चीज आम्ही ग्रेट करून टाकतो. ग्रेट करून टाकायचं, ग्रेट करून टाकायचं, नाहीतर त्याचे लम्स राहतात. चीज टाकल्याशिवाय थोडी त्याला चीज टाकणं गरजेचं आहे, नाही तर त्याला टेस्ट येत नाही त्याची तेवढी. ऑलमोस्ट डन जाय दिलं महिना झालं, डन झालं. जवान लुक दाखवतो, बघू शकते थोडा भारी वाटता. बघू शकताय फायनल लुक असा आहे आणि आपली डिश रेडी झालेली आहे आणि सुगंध पण एकदम जबरदस्त येतोय. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला टेस्ट करायचं आहे. बाहेर सगळेजण वाटच बघतायत. आज रोज आई असते या जागेवरती. आज मिलिंदच्या हातून नवीन डिश, मागच्या पण एकदा जबरदस्त आणि आज पण जबरदस्त. चला, आणि ज्याला नको पाहिजे होता तो पण मेमरीकडे आहे, बघू शकताय. बघा चला लेट्स गो, घेऊन जाऊया हॉलमध्ये. मंडळी आपण हॉलमध्ये इलो आणि आईन आपली जागा धरलेली आहे सर्वोच्ची. सगळे मेंबर आता नको कोणाकोणा खाता आधी बघ. पहिला कोणाकोणा नको आऊ पण चालू केले नी आई नाणी. एक नंबर मस्त बाबू. हा तुझं नाव काय? फ्रुसली पास्ता व्हाईट सॉस. फ्रुसली पप्पा काय मस्त झालं पण जबरदस्त मस्त. आपण ट्राय करू का नाही? इकडे एका विचारूया जय म्हणते एकदम भारी बनला. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आम्ही रेसिपी सांगू नाही हो, पण तरी सुद्धा जरा जरा कळलं तर ट्राय करा. माहिती पण असतात कोणाकोणा. आपण पण ट्राय करूया. वा मिलिंदच्या निमित्ताने आम्ही दोन तीन डिश. हो म्हणजे असा जा खावचा असं वाटतं ना, बाहेर जाऊन खावचा लागणार नाही ही चांगली गोष्ट. आता मुळात शेपच आमचा, त्याच्यामुळे काही विषय नाही. जेव्हा जेव्हा येतात काही नाही काहीतरी वेगळं चांगला ट्राय करू मिळतं. मागच्या टायमध्ये असं जबरदस्त होता. या हॉटेल मॅनेजमेंटचा फायदा एकदम जबरदस्त. टेस्ट भारी आहे. चीजचा सुद्धा फ्लेवर येतात, बटरचा पण एकदम भारी येतात. मुळात सॉस बनवल्यानंतर भारी आहे, एकदम भारी आपला तुम टेस्ट. अजून म्हणतो आमचा अरण्णा नाही घोसो म्हणत्या. शाबास. मग अशी कोणाक तरी नको होता आई. नको अजय कोणाला तरी नको होतं मग अशी. कसा लागता? म्हणजे एकदम भारी बनलाय. आणि पाहिजे दूध वगैरे असं त्याच्यामुळे म्हणजे परफेक्ट झाला. गोड नाही जास्त, सॉल्ट आणि साखर मिक्स केल्या. पप्पा पण सांगतो म्हणजे 100% विषयच नाही. करून बघा आणि खाऊन बघा. बाबू जास्त आवडलेला दिसत. बाबू जरा जास्त आवडलेला दिसत. जय दी अरे खाशील तो होशील घे. घे दिव्याच्या आवडीचा. दिव्या कसले पदार्थ खूप आवडतो. पास्ता आणि नाही खाऊया म्हणणे मस्त शांतपणे. ह्याच्यासाठी पौष्टिक पौष्टिका मंडळी आपला तर खाऊन झालेला असा. तर प्लॅन कसा चेंज झालो मग तुझं?
मंडई ते बनल्यानंतर त्याचा वास होता सुगंध एकदम भारी होता त्यापासून भारी म्हणजे एकदम भारी म्हणजे एकदम वासाला त्याला काय सारखं वाटलं सुगंध मुळे त्याचं प्लॅनिंग चेंज झालं आणि त्याने डिसिजन बदलले ना आपला असं म्हणत होतो तुका होय ना नको तर तुका कशाक नको होता पोट भरले ना काय खाल्लेलं वडापाव काय खाल्लेलं काय नाही मग पोट तुझा कसा भरला चाय सोबत वडापाव त्याच्यामुळे पोट भरला संध्याकाळी त्याच्यानंतर मी भाडेक घेतलेले तर त्याच्यानंतर त्याचा सुगंध येईल आम्ही काय बनवलो त्याचं आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याचा प्लॅन चेंज झालो बरोबर असाच झालेलं ना मंडे आपली एक गोष्ट माझी राहूनच गेली आहे आपले 75,000 सबस्क्रायबर पूर्ण कम्प्लीट झाले फक्त आपल्याला आता 1,00,000 सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे आज आता आपण जाणार आहे जेवायला आजचा ब्लॉग करूया इथेच एंड चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय